बघा, दम वगैरे असं काही नाही. हसन मुश्रीफ साहेब जी बोलले का ते की साहेब काय चाललंय की आपला तिढा कधी सुटणार आहे, काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये. पण मुश्रीफ साहेबांच्या हेही लक्षात, ज्येष्ठ नेते आहेत ते, त्यांच्या लक्षात हे अपेक्षित आहे की तिन्ही मंत्री महोदयांना, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हा आदेश दिलेला आहे, त्यांनी ते ठरवणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रातल्या किती जागा आपण जिंकणार आहोत, किती जागा आपण घेणार आहोत, या अनुषंगाने हा सगळ्या विषयाचा चर्चा करून हा विषय तिढा सुटणार आहे. परंतु मुश्रीफ साहेबांना थोडी घाई गडबड झाली असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना हा विषय काढला असावा. परंतु तसं काही नाही आहे, तिन्ही मान्यवर मंडळी आपापल्या पक्षाची भक्कमपणाने बाजू उभी करतात आणि त्या अनुषंगाने जिथं जिथं जागा निवडून येतील त्या अनुषंगाने सगळे तिन्ही पक्ष एक जीवानं एक दिलानं काम करतील. म्हणजे महायुतीमध्ये समन्वय आहे म्हणायचं की नाही म्हणायचं? नाही, महायुतीमध्ये निश्चितपणाने समन्वय आहे. उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचं निवडणुकीचं नेतृत्व आदरणीय श्रद्धेय एकनाथभाई शिंदे करत आहेत. भारतीय जनता पार्टी सोबत आहे, अजितदादाचा गट राष्ट्रवादी सोबत आहे, त्यामुळं तिघांचाही बेस्ट आणि चांगला समन्वय आहे. बाकीच्या विरोधकांना थोडंसं काहीतरी झालं तरी लोक समन्वय नाही असं करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेला किती जागा मिळतील? निश्चितपणानं आम्ही 18 जागाची मागणी करतोय. पण वाटाघाटीमध्ये शेवटी हे बघा, त्यांनाही 2 पावलं मागे सरकावं लागतंय, आपल्यालाही 2 पावलं मागे सरकावं लागतंय. वाटाघाटीमध्ये जेही निश्चितपणाने आदरणीय एकनाथभाई शिंदे ज्या जागेसाठी होकार देतील त्या जागा आमच्या पदरात पडतील.